जे मीम्स व्हायरल होतात तुमचे जुने क्लिप किंवा फोटो घेऊन तुम्ही कसं बघता त्या कसं? मी फार मजेशीर बघतो, मला अतिशय आवडतो. कारण त्यांना काय सुचत बरं काय आहे. मी एक गाणं केलेलं आहे ते बिनकामाचं नवरा मधलं. ते गाण्यावर किती झालेले आहेत तुम्हाला ते मीम्स? किती बऱ्याच पडतात कन्नड पिक्चरचं आणि तामिळ पिक्चरचे पण त्याच्यावर हे करतात. तर मला त्यांच्या त्या एडिटिंगचं मजा वाटते. धनंजय माने हा काही न करता फेमस झालेला माणूस आहे. पण काही न करता असं नाही, मुळात जी जी फिल्म आहे ती अशी बनवली. त्यामध्ये जे सगळं काही करतो तो धनंजय मानेच करतो. प्रत्येक त्यातली मूव ही धनंजय मानेची आहे. नाही बिलकुल नाही वाटलं. लोकांना आवडेल असं वाटलं होतं की ते मजेदार दिसतो, लोकांना आवडेल हिट आहे, पण एवढं होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे हे म्हणजे तुम्ही लोकांनी डोक्यावर उठून धरले. निमेळे प्रकारचे त्याच्यावर चर्चा करून आता धनंजय महाने इथेच राहतात का? काही विनोद नाही, काही नाही आहे. फक्त त्यात आहे ती सिच्युएशन. हा सिच्युएशन हे त्यातला मोठा विनोदी भाग आहे की तो दरवाजाच्या अंडपलेला असतो, इकडे बोलत असतात, तो पळायला बघतो, तेवढ्यात हे फिरतात आणि तेवढ्यात तो वाचून म्हणतो धनंजय माने इथे राहतात का. हे जे टायमिंग आहे ना ते इतकं उत्कृष्ट जमलेलं आहे, त्यामुळे धनंजय माने इथेच राहतात काय जे म्हणतात. त्याला धनंजय कारणीभूत नाही आहे, धनंजय माने कॅरेक्टर कारणीभूत आहे, सिच्युएशन जास्ती कारणीभूत आहे त्याला. बाकी पार्वती माझा बायको ही काय आहे, ही शब्दाची मिस्टेक आहे आणि ही मी जाणून बुजून केली त्यावेळेस. ती लिहिलेली नाही आहे सबरीजांनी लिहिले नाही, ती मी मी केली ती. काय तर त्याला ते बाईला समजावून सांगताना की त्याने अशी पंचायत होती त्याला काय सांगू तेवढं बाबा. ही पार्वती माझा बायको, अरे माझा बायको म्हटलं आता मग पाय पडतो तिथं पाय पड पाय जाणवतो तो नंतर म्हणतो हा अजय याचा नवरा म्हणतो. म्हणजे पुन्हा तीच मिस्टेक करतो मी. इतका कन्फ्युज आहे, कन्फ्युजन जे आहे त्यातल्या मधलं ही जास्ती विनोदाची गोष्ट होती, त्यामुळे ती लक्षात लागतं लोकांचा.